अठरा दिवस सिनियर गटातील सामने आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळाले. षटकातला पहिला बॉल राऊंड द विकेटने, पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला वळवला मिड ऑनकडे, मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत अगदी वेगामध्ये दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉल कॉम्बिनेशन खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. दोन धाबेने टीमचं अकाउंट ओपन होतं. धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल दोन धाबा. पहिला चेंडू होता लोअर फुलटॉच आणि मात्र केवळ दिशा दाखवली आतिश ठाकरेने. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर दुसऱ्या मॅचमध्ये सामनावीर होता मानकरी ठरलेला हा खेळाडू आतिश ठाकरे. एक अष्टपैलू खेळाडू आहे टीम वेडेगाव संघाकडून. पहिल्या चेंडूवरती येत आहेत दोन धाबा. दोन धाबेने टीमचं अकाउंट ओपन होतं. धावसंख्या धावफळकावरती धोनपूरचा बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न शफल झाले होते परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. टॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येचा फळक त्या ठिकाणी स्थिरावला जातो आहे. दोन या अंकावरती चेंडूचा खेळ झाला आहे. दोन पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना षटकातला पुढचा चेंडू राऊंड द विकेटने सामना करेल आतिश ठाकरे. आणखीन एक दर्जेदार चेंडू. सातत्याने चेंडूवरची नजर हटवली जाते. ज्या वेळेला तुम्ही मोठा स्ट्रोक खेळता त्यावेळेला चेंडूवरची नजर टिकवणं खूप गरजेचं आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र इथे स्वेअर बीट निघत आहेत, निर्धाव निघत आहेत. धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते दोन धावा. षटकातला पुढचा चेंडू नय्यरचा राऊंड द विकेटने पुलटा चेंडू सरळ बॅटने फटका फसलाय लॉंग ऑन मध्ये. झेल सुटला गेलाय, अगदी सोपा झेल सुटला गेला आणि त्याचं रूपांतर केलं दोन धावांमध्ये. महत्वाच्या मॅचमध्ये हा कॅच आतिश ठाकरेकडून सुटला. आतिश ठाकरेचा सुटलाय, कदाचित महागात ठरू शकेल. आतिश ठाकरेकडे ती गुणवत्ता आहे, मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे. धावसंख्या दोनने पुढे पोहोचते चार या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत चार. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती असताना नव्यांचा फळक जाऊन चारवरती पोहोचला. आतिशला जीवनदान जरूर मिळालं आहे परंतु अधिक त्याचा फायदा उचलेल का? कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला ज्या वेळेला जीवनदान मिळतं ना त्याचा तो फायदा नक्कीच घेत असतो. इनफील्डच्या डोक्यावरून आत्ता मात्र जरूर त्याचा फायदा उचललाय. आतिश ठाकरेला मिळालेलं जीवनदान आणि त्याचा उचललेला त्याने फायदा. येतोय चौकार. चांगला स्ट्रोक आला, इनफील्डच्या डोक्यावरून खेळला गेला आणि तो मात्र चौकार प्राप्त केला. या चौकारानं धावसंख्या आठवरती जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ झालाय, पाच अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज नय्यर पुन्हा एकदा धावायला सुरुवात करतो राऊंड द विकेटने. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला, क्षेत्र तेच निवडलं गेलं. मात्र या वेळेला मध्ये केलं पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, दोन धावा जरूर कम्प्लीट होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दहावरती बिनगडी बाद दहा. चला दुसरा गोलंदाज लगेचच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज करा, कारण इथे टायमर लावला गेलाय. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कम्प्लीट करायचे आहेत, ही सूचना आपण लक्षात घ्या. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वरती आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका खंडपे संघ, अंतिम कॉल आपल्याकरिता. इथून मात्र स्ट्रायकर एंडवरती राहतील कल्पेश घरत, ज्यांना पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालेली नव्हती. जयेश घरत आहे. जयेश घरत करिता मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग डीप मिड विकेट आणि त्यानंतर मिड ऑन आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. शॉर्ट फाईन लेग देखील आहे त्याच्याकरिता, हे ऑन साईड साठी सजवलेलं त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण. चला अधिक वेळ घेऊ नका टीम खांडपे, पंच आपण ऑन करा. तिसऱ्या षटकानंतर आपला गोलंदाज क्षेत्ररक्षक येतो, इनफील्डच्या आतमध्ये ठेवला जाईल. ही सूचना लक्षात घ्या. षटकातला पहिला बॉल गोलंदाज ओमकार, इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती जयेश घरत. षटकातला पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज ओमकार. स्ट्रायकर एंडवरती जयेश आहे. पहिला चेंडू मात्र बाप, इथं मात्र पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूने स्थिरावं लागे राहिला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता होती आहे. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली जाते. एकंदरीत धावफळकावरती धावा लागतायत 10. पहिला चेंडू आलाय डॉट, गोलंदाज ओमकार. पुढचा बॉल ओमकारचा. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन जयेश घरत. या वेळेला मात्र पाहिलं तर दिशाहीन चेंडू आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. उद्या फायनल डे, उद्या अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहावयास मिळतील. गणेश दत्ता पाटील यांनी आमंत्रित केलेले पाहुणे उद्याच्या दिवसात या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल, सामना करील जयेश. यावेळेला बिकीट करण्याचा प्रयत्न फटका फसला गेला. अतिरिक्त उंची गाठली गेली. क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला झेल टिपला. जजमेंट खूप चांगलं पाहायला मिळालं आणि फलंदाज जयेश घरत त्या ठिकाणी जातोय डगआउटच्या रस्त्याला. नक्कीच विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आपण धावफळकावरती पाहू शकाल 11 अंकावरती. पहिला विकेट्स गमावलाय जयेश घरतच्या रूपामध्ये आणि त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कल्पेश घरत. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये दमदार खेळ राहिला होता कल्पेशचा, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याला आता चांगला खेळ दाखवावा लागेल कारण जयेश पास झालाय. या मॅचची सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी ओमकारची राहिली आत्तापर्यंत. कोणत्या प्रकारची धाव त्याने मात्र एक धाव दिली आहे आणि एक विकेट देखील प्राप्त केला आहे. कल्पेश स्ट्रायकर एंडवरती असेल. नवीन फलंदाज कल्पेशच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आता मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्यात कारण फलंदाज जयेश बाद झालाय. यावेळेला मात्र चेंडूला सोडून दिलं गेलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. पंच राजेंद्र बदागे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 1 पुढे सरसावते. 12 धावफळकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना गोलंदाज ओमकार इथून थोडासा स्पेअर मारा करतोय. 12 धावफळकावरती आहे. षटकातला पुढचा बॉल गोलंदाज ओमकारचा. यावेळेला मात्र दमदार फटका आहे का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 जरूर मिळतील. या 2 संघाची धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर कार्डवरती 14 धावफळकावरती बिकीट करण्याचा प्रयत्न होता कल्पेश घरतचा, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकानं स्वतःला झुकून दिलं आणि आपल्या संघाच्या धावा जरूर वाचवल्या. 14 धावफळकावरती चेंडूचा खेळ झाला आत्तापर्यंत एकंदरीत 3. 4 क्रमांकाचा चेंडू कल्पेश घरत स्ट्रायकर एंडवरती आहे. मोठे फटके मारण्यामध्ये बाहेर असलेला हा खेळाडू कल्पेश घरत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. आउट ऑफ द ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. खराब लाईन्थ लेंथ पाहायला मिळाली आहे. बोनस धावा बहाल केल्या जातात. महत्त्वाची लढत आहे. इथे मात्र बोनस धावा रोखाव्या लागतील गोलंदाज ओमकारला. सुरुवात मात्र चांगली केली होती परंतु त्यानंतर खराब प्रदर्शन पाहायला मिळतं. धावसंख्या 1 पुढे पोहोचते. 15 धावफळकावरती. 4 मॅच आहे. 4 मॅचमध्ये किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल बेडेगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूवरची नजर हटवली गेली. खूप चांगली लाईन्थ लेंथ पाहायला मिळाली. ऑनसाईडमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 15 असताना 4 चेंडूचा खेळ झाला. इथून मात्र जो संघ विजयी होईल तो टीम कोलिवली संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरेल, जे आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल गोलंदाज सज्ज ओमकार. यावेळा ओरपीच चेंडू फेकून दिलाय सीमार्शे पलीकडे. 6 षटकार येतोय कल्पेश घरतच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक होता. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिलं 6 या षटकारानं. मात्र धावसंख्याची धावसंख्या पुढे पोहोचते. एकंदरीत 21 धावफळकावरती. पुढचा बॉल गोलंदाज आपण पाहतोय ओमकारला. अगदी
जसप्रीत बुमराहचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्युअरला इकडे चेंडूला ढकलला गेला आहे, एक धाव जरूर मिळेल. आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. दुगाड चषक 2024 आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगल. या सिंगलना धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट मॅच चालू आहे दुसरी. यशस्वी जयस्वालने आपल्या कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक पूर्ण केलं. खूप चांगला खेळ राहिला. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर इंग्लंड संघ खेळत असताना 249 धावफळकावरती आहेत आणि तब्बल 9 विकेट्स गमावल्यात. आणि आता मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि जर काही रिव्ह्यू अनसक्सेस ठरला तर टीम ऑल आऊट देखील होऊ शकेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य येतोय. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाज आदित्य षटकातला पहिला चेंडू घेऊन जाईल कल्पेश घरतकरिता. त्या कल्पेश घरच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. त्या षटकाराच्या सायनं धावसंख्याने भरारी घेतली होती. 22 धावफळकावरती आहेत. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंगमध्ये. पहिला बॉल आदित्यचा, सामना करेल कल्पेश. यावेळेला उडून दिलाय डीप मिड विकेट सीमारच्या पलीकडे 7 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज कल्पेश घरत मात्र इथं फायर झालाय. त्याला रोखणं आता मात्र कठीण वाटू लागलंय. हा फलंदाज एकदा जर काही लयमध्ये आला तर त्याला अडवणं आणि त्याला थांबवणं जणू काही कठीण होऊन जातं. धावसंख्या मात्र 6 पुढे पोहोचते. एकंदरीत तब्बल 28 धावफळकावरती. पहिल्याच चेंडूवरती घणागती प्रहार पाहायला मिळाला. पुढचा बॉल आदित्यचा, सामना करेल कल्पेश. एकंदरीत 1 चेंडूचा सामना झालाय आणि धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 28 धावफळकावरती आहेत. अठ्ठावीस धावा आदित्य षटकातला पुढचा चेंडू घेऊन. अकूट टप्प्याचा चेंडू होता, संधी होती कल्पेशला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. स्वतःवरती नाराज झालाय, निराश झालाय. त्याला ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने ही माझ्यासाठी मेजवानी होती आणि ती मी गमावली आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक 28 हाफ ट्रॅकर चेंडू होता. 2 चेंडूचा खेळ झाला. 28 आदित्य पुढचा बॉल घेऊन चेंडू क्रमांक 3 सामना करेल कल्पेश घरत. त्याच्या बॅटमधून या इनिंग्समध्ये 2 षटकार लगावले गेले. यावेळेला अतिरिक्त उंची गाठली आहे. लांबी कितकी असेल तर लांबी देखील प्राप्त झाली आहे. या इनिंग्स मधला आलाय 3रा षटकार मिस्टर कल्पेश घरच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 34 धावफळकावरती कल्पेश इथे मात्र आक्रमक झालाय. प्रत्येक चेंडूवरती अटॅक करतोय. त्याला ठाऊक आहे ही मॅच महत्वाची आहे. इथे मात्र चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. आदित्य इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अकूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र हा देखील फटका फसला गेला होता कल्पेशचा. एक धाव मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 35 सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 35. एकंदरीत चेंडूचा सामना झालाय 4. धावसंख्या फळकावरती लागते ती 35 धावफळकावरती आहेत. गोलंदाज सज्ज.
षटकातला पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला फर्स्ट मिस टाइम स्ट्रोक आहे हवेमध्ये चेंडू, गोलंदाज स्वतः चेंडू खाली, चुकी होणार नाही आहे. आतिश ठाकरे या ठिकाणी होईल बाद. अडकेच इथून मात्र निलेश गरत आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. चेंडूचा काय झाला आहे, 5 धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या 35 धावफळकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज आदित्य सुरुवातीला थोडासा महागडा ठरला होता. पहिल्या 3 चेंडूवरती 12 धावा, ज्यामध्ये 2 षटकार लगावले गेले होते, परंतु त्यानंतर त्याने विकेट घेतली आतिश ठाकरेची आणि मात्र कुठेतरी धावसंख्या रोखली गेली आहे. 35 धावा धावफळकावरती आहेत. अंतिम चेंडू निलेश गरत स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. यावेळेला मात्र चांगला ड्राईव्ह आहे लॉंग ऑफ क्षेत्राकडे. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेचा कॉल, धोका होऊ शकतो. धोका पत्करला होता कल्पेशने, कारण शेवटच्या षटकामध्ये कल्पेशला स्ट्राईक हवी होती आणि ती त्याने मिळवली आहे. अगदी पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 37 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना. चला टीम मिटिंग घेऊ नका, लगेच चौथा गोलंदाज मार्गस्थ करा. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 37 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत, एकंदरीत 15 धावा. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच आहे, कारण इथे जो संघ जिंकेल तो क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचणार आहे आणि जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. शेवटच्या षटकाकरिता मोहित लांडले गेला आहे स्लॉगोरमध्ये. स्ट्रायकर एंडवरती कल्पेश आहे, ज्याने 3 षटकार ठोकलेत आत्तापर्यंत. कल्पेशचा विचार केला तर आत्तापर्यंत नाबाद खेळतोय 24 धावांवरती. या 37 धावांपैकी 24 धावे या वैयक्तिक कल्पेश घरच्या नावावरती आहेत, ज्याबद्दल आपण 3 षटकार पाहिले. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ दौडून देऊ नका. षटकातला पहिला चेंडू मार्गस्थ करण्याकरिता टीम खांडपे संघ. चला मॅच सुरू करा. मोहित षटकातला पहिला चेंडू घेऊन जाईल कल्पेश करिता. 37 धावा धावफळकावरती आहेत. यावेळेला पहिला चेंडू दर्जेदार पाहायला मिळाला. नक्कीच धावसंख्या त्या ठिकाणी 37 धावा धावफळकावरती आहेत. बॅटरपासून थोडासा दूर ठेवला गेला यावेळेला चेंडू. खूप चांगली रणनीती आखली गेली मोहितच्या माध्यमातून. आणि एकदा पाहतो ना आपण स्लॉगरमध्ये गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, मानसिक दबावातून त्याला गोलंदाजी करायची असते, परंतु इथे खूप चांगला चेंडू हाताळला गेला. पुढचा बॉल मोहितचा, सामना करेल कल्पेश. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल जरूर झाले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 37 धावा, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट काढले गेले. कल्पेश सारख्या दिग्गज फलंदाजाला पहिल्या 2 चेंडूवरती बंदिस्त करून ठेवलं गेलं. ज्या कल्पेशची या मॅचमध्ये बॅट तळपली होती त्याला मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती बांधून ठेवला गेलाय. पुढचा बॉल मोहितचा. यावेळेला तिसरा चेंडू देखील पाहिला तर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. तिसरा चेंडू देखील सलगचा डॉट निघतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळते गोलंदाज मोहितच्या माध्यमातून. कल्पेशला बांधून ठेवलं गेलंय. कल्पेशला इथे मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अपयशी ठरतोय. 37 धावा धावफळकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला दमदार फटका आहे, यावेळेला चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल डीप विकेट सीमारच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. या 6 धावणी संघाची धावसंख्या भरारी घेते 43 धावा. अगदी पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं होतं गोलंदाजानं, चौथ्या चेंडूवरती कल्पेश थांबला नाही, कल्पेशने ठोकलाय षटकार. या षटकारानं मात्र धावसंख्या भरारी घेत असताना 43 अंकावरती.
अजून देखील या इनिंग्स मधले दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज, इथून मात्र मोहित षटकार आलाय, थोडासा दबाव त्याच्यावरती देखील असेल. कल्पेश मात्र एकच ध्येय असेल, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, काय घडेल काय बिघडेल. षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एकदा वाली आहे, दुसऱ्या दावेचा प्रयत्न होईल, जरूर यशस्वी होतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावफळकावरती 45 धावा धावफळकावरती चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 5 अंतिम चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. 45 45 धावा धावफळकावरती. कल्पेश गरज स्ट्रायकर एंडवरती आहेत, खूप चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे. आदरणीय हरेश मांजरेकर साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल यावेळेला, शेवटच्या बॉल वरती देखील ब्लास्ट पाहायला मिळाला. चेंडू जातो आउट ऑफ दी पार्क, 6 धावा, षटकार येतोय शेवटच्या बॉल वरती. पाहायला मिळते एकंदरीत 51 धावा धावफळकावरती विजयाकरता लक्ष आहे. 24 चेंडू आणि 52 धावा प्रति षटकामागे. आपण पाहिलं तर 13 धावांची सरासरी गाठायची आहे. 24 चेंडूमध्ये 52 धावा चेस करायच्या आहेत. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाला जशी डबाला दुसऱ्या डबाला सुरुवात होईल, आपल्यापर्यंत आवाज ऐकवला जाईल मोनिश पाटील सर यांचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वेडेगाव संघ. विजयासाठी लक्ष असेल 52 धावा, 24 चेंडू, 52 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाला सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे टीम खांडपे संघ, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे आणि आयोजकांना या खेळपट्टीचं काम करायचं आहे, त्याकरिता वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. मागील मॅचचा सामनावीर ठरला होता कोलिवली संघाचा अनंत. आपण व्यासपीठावरती या. चला मोनिश पाटील. चला मॅचला झाली आहे सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅट्समन निखिल आणि हरेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सलामीसाठी फलंदाजीसाठी सज्ज होतीय. 24 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत एकंदरीत 52. पॉवर प्लेचं षटक. कल्पेश घराची खूप चांगली बॅटिंग पाहिली आपण. 5 षटकाराची आतिषबाजी फलंदाजी आणि तिथून आपल्या टीमला एक चांगल्या जागेवरती नेऊन ठेवलेला हा खेळाडू
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय पॉवर प्लेचा षटक हाताळण्याकरिता. 24 चेंडूमध्ये धावा काढायचे तब्बल 52. या धावा कोणत्या पद्धतीने डिफेन्स केल्या जातील, कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील. इनफील्डच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफमध्ये आणि एक मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मॅचला झालेला शुभारंभ. तेज तरार वेगवान गोलंदाज कल्पेश गरत गोलंदाजीवरती मार्गस्थ होतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे कल्पेश गरत, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्या क्रमांकाचा चेंडू घेऊन बॅटर निखिल स्ट्रायकर एंडवरती. पहिला बॉल इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. तर पहिला चेंडू सिलिमिड ऑनमध्ये, एक धाव जरूर मिळेल. एक धावेने टीमची टोटल धावसंख्या एक वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, या सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल एक. प्रत्येक चेंडूमागे आपल्याला मात्र इथून इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते आहे. कल्पेश षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. गॅप सिलेक्शन खूप दूरवरचा आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाही आहे, निघून जाईल चार धावांसाठी. आलाय चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, हरेच्या बॅटमधून हा पण चौकार पाहिलात. या चौकारानं संघाची धावसंख्या 5 वरती. पुढचा बॉल कल्पेश गरजचा. यावेळी मात्र आडव्या बॅटने ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र जरूर मिळेल. लेगबायचा इशारा होता पंच बजागे सरांच्या माध्यमातून. धावसंख्या एक निपुडे सरसावते. 6 धावा धावफळकावरती. पहिल्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे. पहा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याचनंतर चौकार आला हरेशच्या बॅटमधून. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना पण पाहिली, एक धाव मात्र आली आहे. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 6 धावा धावफळकावरती. 52 धावांचा टार्गेट चेस करताना हे दोन शूरवीर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निखिल आणि त्याच्या साथीने हरेश. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम्सकरिता. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. यावेळेला इनफील्डच्या डोक्यावरून खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. चेंडूचा पाठलाग करण्यापूर्वी चेंडू फरार होईल चार धावांसाठी. आणखीन एक देखणा चौकार येतो आहे फलंदाज निखिलच्या बॅटमधून. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 10 वरती पोहोचते. पहा दोन्ही फलंदाजाने एक एक चौकार लगावलाय. एक चौकार हरेशच्या बॅटमधून आला, एक चौकार निखिलच्या बॅटमधून आला. दोन्ही इंडने आता मात्र फटकेबाजीला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल कल्पेशचा. यावेळेला चांगला गॅप सिलेक्शन ऑन साईड मध्ये. केवळ चेंडूला दिशा दाखवली गेली, फ्लिक केला गेला. आणखीन एक दर्जेदार चौकार मिस्टर निखिलच्या बॅटमधून. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते 14 धावा. पहा 3 चौकार लगावले गेले अतिशय सुंदर. इथून मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आले निखिलच्या बॅटमधून. षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि एकंदरीत धावसंख्या 14 वरती. कल्पेश गरत थोडासा महागडा ठरतोय, स्टेप आउट झाले, पुढे सरकलेत. इथे मात्र गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. पहिल्याच षटकामध्ये तब्बल धावा ठोकल्या गेलेत 18, बिनगडीबात 18. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम खांडपे संघासाठी. जय हनुमान स्पर्धा आयोजित दुकड चषक महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुकड गावात. महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुकड गावात. चला जाऊयात माझ्या दिशेने. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 34. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजेच तब्बल 18 या आकड्यावरती. बघा प्रथमतः बॅटिंग करताना बघितला गेला तर 52 धावेंचं आव्हान दिलेलं, पण हा 52 धावेंचं आव्हान पार पाडताना जर बघितलं तर कल्पेश घरच्या विपक्षामध्ये धावा वेगाने बनवल्या गेल्यात.
पण एक जमाची बाजू आहे टीम खाडपे संघाची की सुरुवात चांगली केली गेली आहे, कारण की 52 पाठलाग करायचा असेल तर सुरुवात अशा प्रकारची झाली पाहिजे. पण 18-34 इक्वेशन आता मैदानामध्ये आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय. सचिन मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी खोनीच्या विपक्षामध्ये सचिनने केली होती. अनुभवी गोलंदाज आहे सचिन आणि त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. पहिलाच बॉल पहा, ज्या पद्धतीने म्हटलं होतं ना की बघा, अनेकदा आपण पाहिलं आहे ना की अनुभव संपूर्ण गोलंदाज ज्याच्याकडे अनुभव असतो अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्याचं, त्यांना ठाऊक असतं की या परिस्थितीमध्ये कुठल्या लेंथवरती चेंडू कारगिल ठरतील. आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळालाय. मागची मानवती मॅच राहिले अनंत धापसे आपण या मानवती मॅच घेण्यासाठी टीम कोलिवली गावचे. डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर 18 या आकड्यावरती स्थगिती पाहतोय. आता 17 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 34. बॉलर सचिन तयार, षटक क्रमांक दुसरं आणि चेंडू क्रमांक दुसरा. बॉल तयार, पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. यष्टीरक्षक तिथे पोहोचतील, निलेश तिथे पोहोचले आणि चेंडूला गॅदर केलाय. विकेट क्रमांक पहिला, हा पहिला झटका बसताना टीम खांडपे संघाला. आता इथे जर बघितलं गेलं तर विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि समीकरण 16-34 अजून देखील मैदानामध्ये आपण पाहतोय, जिथे टीम खांडपे संघाचे दोन बॅटर्स बॅटिंग करताना पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 30 आपण नवीन खेळाडू पाहिला मोहितला, स्ट्रायकर एंडला. डावखुराताचा फलंदाज मोहित बॅटिंग करू शकतो. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अपील स्ट्रॉंग सापडलाय जाळ्यामध्ये आणि विकेट क्रमांक दुसरा, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक दुसरा आणि सचिनने मॅच मध्ये पुनः एकदा छान फुकण्याचं काम करायला सुरुवात केली आहे. 15 चेंडू आणि आता 34 जवा बनवायच्यात. बॉल तयार, षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजीवरती सचिन आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितला गेला तर कल्पेश घरच्या विपक्षामध्ये हल्ले चढवले गेले जिथे 18 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या क्षणाला सचिनला गोलंदाजीवरती जसं आणलं गेलं तसं मॅचचं समीकरण हे बदलवण्याचं काम केलं आहे. अशी एखादी स्पेल प्रत्येक संघातील कर्णधार एक्सपेक्ट करतो की एखाद्या स्पेलमध्ये कमीत कमी धावा आणि विकेट मिळतील, तिथे मॅचचं समीकरण बदलत असतं आणि ते तेच पाहायला मिळालं आहे. सचिनने ते काम केलं आहे, तशी स्पेल आताळायला सुरुवात केली. पहिल्या झोन बॉलचा जर विचार केला तर पहिल्या 3 बॉलचा विकेट विचार केला तर 2 विकेट मिळवले आहेत. यावेळेस पहा, सगळं दबाव एका बाजूला घेऊन सारताना पहिलाच चेंडूला फेस करताना बॉलला पाठवले सीमारेषा बाहेर आणि 4th चेंडूवरती आलाय चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 22-22. पुढचाच बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वाईडिश होता आणि तदनंतर बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि लगातार 2 चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 26-26. येणारा पुढचा चेंडू इनसाइड आउट, बॉल चाललाय
लॉंग ऑफला आणि तिथे झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर तिसरा आतिश ठाकरेने झेल टिपली आहे आणि तिसरा घडी बाद होताना पाहिला मी तू या षटकामध्ये. बघा यामधला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळणार आहे, सो ही मॅच खूप सारी इम्पॉर्टंट आहे या दोन्ही संघांसाठी. बारामध्ये आता बनवायच्या 26 कोलिवली संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅचमध्ये जाऊन पोहोचला आहे आणि आजचा जर परफॉर्मन्स पाहिला टीम कोलिवली संघाचं तर खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. पहिलाच मॅचमध्ये बॅटिंग करताना धावा फक्त बनवल्या गेल्या 34-35-57 दिलेल्या, त्यावेळेस त्या धावा डिफेंड केल्या गेल्या, त्यामध्ये वैभवला आपण पाहिलं मॅन ऑफ दी मॅच घेताना. तदनंतर दुसरी मॅच जर बघितली गेली तर बॅटिंग करताना 35-57 होतं ते पार पाडलं. तिसरा मॅचमध्ये एका बाजूने जर बघितलं गेलं तर कुठेतरी मॅच फसली असं वाटत होतं, पण दुसऱ्या क्षणाला अनंतांचा एक चांगला कामगिरी आणि त्याला मात्र साथ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि ती तिसरी मॅच देखील वॉन झाल्यात आणि चौथ्या मॅचमध्ये अर्थात आजच्या दिवसातील अंतिम मॅचमध्ये जाऊन पोहोचली टीम कोलिवली. पण या मॅचचा विजेता कोण होणार आहे आणि कोलिवलीच्या विपक्षामध्ये कोणता संघ लढताना पाहायला मिळणार आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. समीकरणाचा जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावा बघा फळकावरती 26 जोडल्यात आणि आता 2 षटकामध्ये धावा 26च जोडायच्या आहेत. पण एक जमाची बाजू आहे की विकेट मिळायला देखील सुरुवात झाली टीम वेडेगाव संघाला, कारण की पहिले सलामीचे 3 टॉप ऑर्डरचे बॅटर्स मैदानाच्या बाहेर आहे. आता मिडल ऑर्डर्सवरती थोडासा दबाव असेल किंवा मिडल ऑर्डर्सला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल जरी मॅच जिंकायची आहे. तर षटक क्रमांक 3 प्रदीप तयार, पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप स्विच इट केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चेंडूवरती आलाय चौकार. मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात, फुलटॉस बॉल होता आणि शफल क्रॉस केलेला. हा पा फलंदाज, फुलटॉस बॉल होता, शफल क्रॉस केलेला, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि इलेव्हेट केलं डिरेक्टली थर्डमॅनला, बॉल झाला गेला सीमारेषा बाहेर. आणखी एक खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे गोलंदाजाने कंबॅक केलंय आणि जे गरजेचं देखील आहे. थोडा डीप झाला बॉल आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती चौकार आला होता पण इथे जर बघितलं तर डॉट बॉल हाताळला गोलंदाज प्रदीपने. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आता चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 आणि 10 चेंडूमध्ये बनवायच्यात 22वा. नेक्स्ट बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद आणि यशच्या उद्ध्वस्त, विकेट क्रमांक 4 टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खानपे संघाला लागणार हा 4 झटका. नक्कीच असं असंच म्हणावं लागेल की पाहुणं चौकार मारने का नाही, क्योंकि होगी तेरी दांडी गुल, मेरा प्रदीप है पॉवरफुल. विकेट मिळवलाय प्रदीपने. दरम्यान या ग्राउंडच्या आखणीची मदत करण्यासाठी जर बघितलं गेलं तर आदरणीय रुपेशजी मुर्गा साहेब, सुनीलजी कुशाल साहेब आणि महेंद्रजी मुर्गा साहेब यांची खूप सारी मेहनत या मैदानाची आखणी करण्यासाठी केली गेली आहे, त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. आणि त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहायचं, या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घ्यायचा. हे जे सुंदर मैदान पाहतोय, या मैदानाची सगळी आखणी जी केली गेली या तिघांच्या माध्यमातून आणि तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती यायचं. मॅचमध्ये आता रंगत आली आहे, 9 चेंडूमध्ये आता धावा पाहिजेत 22 आणि समीकरण जर बघितलं गेलं तर 4 विकेट जो फलंदाज अग्रेसिव्हली बॅटिंग करत होता पहिल्या चेंडूपासून त्याला परतावं लागलं गेलंय आणि नवीन बॅटर जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय टीम खांडपे संघाकडनं नयनला. 9-22 धावा बनवायच्या आहेत. प्रदीप तयार, या आधीच्या चेंडूवरती प्रदीपने यष्टा उद्ध्वस्त करून टाकलात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, फलंदाजाला दिलाय चकवा आणि जाऊन पोहोचला गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, निधाव चेंडूची समाप्तता आपण पाहतोय आणि याच निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 30 आहे जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आला आणि त्यानंतर आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. आता इथे गोलंदाज पाचवा चेंडू घेऊन तयार होत आहे. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल आलाय आणि एक चौकार खाल्ल्यानंतर प्रवीण लगातार चार डॉट बॉल हाताळले. ही गोलंदाजाची ताकद आहे. तुमच्या विपक्षामध्ये जर हल्ले आले तर मग दबाव घेणं किंवा पॉझिटिव्ह माइंडने पुन्हा एकदा गोलंदाजीवरती विश्वास ठेवून गोलंदाजी टाकणं हे दोन पर्याय आहेत. पण प्रदीपने पर्याय क्रमांक दुसरा चॉईस केला आहे, जिथे मी आपल्या संघाला चांगली गोलंदाजी करताना मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं आहे. त्यावेळेस पहा हवेमध्ये चेंडवा स्क्वरलेगच्या क्षेत्रामध्ये, बॉल सरळ सीमारेषा बाहेर, चौकाराने सुरुवात झाली आणि षटकाराने या षटकाचा अंत झाला आहे. आणि मग आता सहा चेंडू विजयासाठी सोळावरती मॅच जाऊन ठेपली गेली आहे. चला जाऊया सन्मानाकडे. आपण आदरणीय हरेशजी बोंबे साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो शत्रुघ्नजी पाटील साहेब. शत्रुघ्नजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहतो आणि त्याचबरोबर अनंताजी पाटील साहेब आपण पाहतोय, माजी सरपंच, त्यांचं इथे शुभागमन झालंय. धन्यवाद. आपण थोड्याच वेळानंतर त्यांचा सन्मान देखील आपण पाहणार आहोत. जवळ मॅचकडे शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज आतिश ठाकरेला पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 38-38 याकड्यावरती पाहतोय. आता विजयासाठी पाच चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार, 5-14 इक्वेशन मैदानामध्ये, बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल उडवलाय, बॉल हेलिकॉप्टर, आता लँड कुठे करेल तर सरळ सीमारेषा बाहेर. आला सहा धावा, आलाय षटकार आणि मॅच देखील पुन्हा एकदा गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाच्या पक्षाकडे झुकताना पाहायला मिळते. आठ बनवायच्यात, चार चेंडू आठ धावा, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. टीम खांडपे संघ एका बाजूने विकेट पडले पण दुसऱ्या बाजूने येणारा प्रत्येक फलंदाज अटॅकच करून खेळतो आहे जेणेकरून धावा येतील आणि ते गरजेचं देखील आहे मैदानावरती. इथे विकेटपेक्षा मी म्हणेन की धावा महत्त्वाच्या आहेत. विकेट पडतात एका बाजूने, पार्टनरशिप बनत नाही आहे, पण येणारा प्रत्येक फलंदाज धावा बनवण्याच्या उद्दिष्टाने मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच्याच जोरावरती आता समीकरण आपण पाहतोय ना की 4-8 जाऊन पोहोचलंय. प्रति चेंडू मागे दोन धावा बनवायच्या आहेत, पण इथून एखाद तरी मोठा फटका आला तर टीम वेडेगाव संघाच्या हातातून मॅच खूप दूरवरती जाताना पाहायला मिळेल. आतिश तयार, आणखी एक बॉल, लगातारचा दुसरा षटकार. सचिनने जी षटक हाताळलं दुसरं, असं आताच म्हणावं लागेल की ती सगळी मेहनत एका बाजूला व्यर्थ जाताना पाहायला मिळतीय. 6-16 मॅच, पहिला बॉलवरती दोन आले, त्यानंतर आतिशच्या विपक्षामध्ये दोन मोठे फटके देखील पाहायला मिळाले आहेत. आता तीन चेंडू आणि दोन धाव्यांची गरज आहे, पण इथून मॅच बनू शकतं जर ठरवलं मनामध्ये टीम वेडेगाव संघाने
तर इथून देखील मॅच येऊ शकते, कारण की हे क्रिकेटचा विश्व आहे. इथे भाकीत नाही करू शकत आपण कोण पुढे आणि कोण पाठीमागे. तीन मध्ये दोन देखील रोखू शकतात. बॉल तयार. स्लोव चेंडू बॅटची कडा घेतली हवेमध्ये. बॉल चालल्या बोटलाइनच्या बाहेर. मॅच फिनिश. टीम गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघाचा इथे विजय पाहायला मिळेल. टीम वेडेगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा. चला नाणेफिकीसाठी या टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स खांडपे अशी आपण मॅच होणारी पाहणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच ज्याच्याकडे आपण वळतोय. आपण पाहतोय दुगाड चषक 2024 हा महासंग्राम, आणि या महासंग्रामाचा आजचा तिसरा दिवस आहे. आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या असोसिएशनचे सिनियर संघांना लढताना पाहतोय. आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर ही आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये टीम कोलिवली संघाने धडक दिली. आणि त्याच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर टीम खांडपे संघ, दोन्ही तितक्याच ताकदीने लढणारे संघ आता आमोरेसमोरे भिडणार आहेत. आणि आजच्या दिवसामधून जर बघितलं तर या दोन संघाने तब्बल तीन तीन संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत. सो एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, एसके लाईव्हच्या समवेत आपण जोडून राहा. जय हनुमान स्पोर्ट्स जुगाड आयोजित दुगाड चषक 2024 च्या महासंग्रामामध्ये.